विद्यार्थी मित्रांनो भारत आणि आग्नेय आशियामध्ये असलेले जे देश आहेत या देशांमध्ये असलेले संबंध आता आपण पाहणार आहोत आग्नेय आशियामध्ये मलेशिया इंडोनेशिया सिंगापूर फिलिपाईन्स थायलंड व्हिएतनाम कंबोडिया अशा वेगळ्या देशांचा समावेश होतो आणि या सगळ्या देशांशी भारताचे पूर्वीपासून मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारताने जेव्हा खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत गेली यानंतर युरोपियन राष्ट्र यानंतर या खुल्या आर्थिक मुक्त अर्थव्यवस्थेचा भारताने स्वीकार केल्यानंतर या आग्ने आशियातील देशांशी भारताचा व्यापारिक संबंध खूप मोठ्या प्रमाणे वाढला पूर्वेकडे पहा लुक इस्ट या नावाने ओळखलं जाणारं धोरण भारताने यापूर्वी राबवलं आणि ह्या आग्नेय आशियामध्ये असलेल्या या देशांच्या सं देशांच्या समूहाशी लूक इष्ट नावाच्या या मोहिमेअंतर्गत आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात कशी वाढेल या संदर्भात भारताने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आता मात्र ह्या पूर्व आग्नेय आशियातील देशाच्या समूहाशी भारताचे ॲक्ट इस्ट म्हणजे कृती करा हे धोरण भारताने सध्या स्वीकारलं आहे आणि ह्या धोरणाच्या अंतर्गत या देशांशी आर्थिक या बाबतीमध्ये खूप महत्त्वपूर्ण संबंध भारताने प्रस्थापित केले यानंतर पाहणार आहोत भारत आणि पश्चिम आशिया मित्रांनो पश्चिम आशियामध्ये कुवेत सौदी अरेबिया संयुक्त राष्ट्र अभिवृद्धी यासारखे देश आहेत आणि या देशांना नैसर्गिक वायू आणि तेल यांचा खूप मोठा साठा आहे आणि भारताला या आशियाई राष्ट्रांशी पारिपिक पारंपरिक चांगले मैत्रीपूर्ण संबंध भारताने या देशांशी संबंधित ठेवलेले आहेत आणि या देशाकडून भारताला तेल आणि नैसर्गिक वायूचा महत्त्वपूर्ण साठा या देशांकडून भारताला मिळत असतो या पश्चिम आशियाई देशांमध्ये अनेक भारतीय नोकरीच्या निमित्ताने त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत त्यामुळे भारताच्या आर्थिक आर्थिक उन्नतीमध्ये सुद्धा या देशांकडून भारताला सहकार्य मिळालेलं आहे इस्रायलसारख्या देशाकडनं भारताला शेतीविषयक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान मिळालं शस्त्र निर्मितीच्या संदर्भात इस्रायलनेसुद्धा भारताशी मैत्रीपूर्ण अंतर्गत भारताला अनेक पद्धतीने मदत केलेली आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो देशातील सगळ्या जगातील सगळ्या राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे आणि त्याचबरोबर त्या राष्ट्रांचाही विकास आपल्यासोबत होईल या पद्धतीने एकमेकांना मदत करणे हे भारताने आपलं परराष्ट्र धोरण पूर्वीपासून आखलेलं आहे आणि याच परराष्ट्र धोरणाचा अवलंब करत भारताने जगातील सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून भारताच्या बरोबर त्याही राष्ट्रांचा विकास मोठ्या प्रमाणे घडून आणण्यासाठी सहकार्य भारताने नेहमीच केलं आहे या पद्धतीने आजच्या या पाठामध्ये आपण आपल्या देशाचे म्हणजेच भारताचे अन्य राष्ट्रांशी असलेले संबंध अभ्यासलेले आहे धन्यवाद